आज अपन 12th HSC वोकेशनल क्रॉप साइंस या विषयाचं प्रॅक्टिकल पाहणार आहोत आणि आजचा जो पेपर आहे तो पेपर म्हणजे दुसरा पेपर आहे ज्याला किंवा ज्याचा कोड जो आहे तो आहे LB आणि या पेपरचं नाव आहे अप्लाइड ॲग्रीकल्चर. काय आहे अप्लाइड ॲग्रीकल्चर? त्यालाच आपण उपयोजित कृषीशास्त्र असे म्हणतो. आणि या उपयोजित कृषीशास्त्राचं अतिशय महत्त्वाचं अशा पद्धतीचं आजचं जे प्रॅक्टिकल आहे तर त्या प्रॅक्टिकलचं नाव आहे टू स्टडी द प्रिपरेशन ऑफ वर्मिकंपोस्ट. काय आहे टू स्टडी द प्रिपरेशन ऑफ वर्मिकंपोस्ट? तर गांडूळ खत तयार करण्याबद्दलची माहिती किंवा गांडूळ खत तयार करण्याबाबतचा अभ्यास अशा पद्धतीचं आजच्या ह्या प्रॅक्टिकलचं नाव आहे. परंतु या अगोदर आपण थोडक्यामध्ये गांडूळाबद्दलची माहिती पाहू. गांडूळ हा जर जगाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर जवळपास जगामध्ये 2500 गांडूळाच्या जाती आपल्याला आढळून येत असतात. किती आढळून येतात? जवळपास 2500 गांडूळाच्या जाती आपल्याला आढळून येत असतात. त्यापैकी जर आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये जवळपास 500 या गांडूळाच्या जाती आपल्याला आढळतात. आणि विशेष करून गांडूळाला आपण शेतकऱ्याचा मित्र म्हणून संबोधतो, हे फार महत्त्वाचं आहे. तर तसंच गांडूळासाठी ज्या वेगवेगळ्या जाती आहेत जशा रेड बिग्लर्स आहे, त्याच्यानंतर युट्रिनस युजिनी, त्याच्यानंतर लुब्रिकस फॅब्रिकेट्स, अँथॅमी डिफ्रॅनिस अशा पद्धतीच्या आहेत. आणि गांडूळाबद्दल जर आपण थोडक्यात माहिती पाहायची असेल तर गांडूळ हा जमिनीमध्ये राहणारा एक सरपटणारा प्राणी आहे. आणि तो जो असतो किंवा गांडूळ जो असतो तर दोन्ही सिस्टीम या एकाच गांडूळामध्ये आपल्याला आढळून येतात. दॅट इज कॉल्ड एज अ रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम, ज्याला आपण रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो किंवा प्रजननाच्या पद्धती एकाच गांडूळामध्ये आढळून येतात, मेल अँड फिमेल. तसंच गांडूळाची अंडी जशा मुगाच्या बिया असतात त्या पद्धतीने असतात. आणि गांडूळ दर आठवड्याला 2 ते 6 अंडे घालतो व या अंड्यातून 15 ते 20 दिवसांनी पिल्ले बाहेर येतात. आणि गांडूळाचं जर आयुष्यमान आपल्याला पाहायचं असेल तर ते जवळपास 2 ते 3 वर्षापर्यंतच आयुष्यमान असतं. आणि गांडूळाचे पिल्ले प्रौढ तसंच अंडी पिले व प्रौढ अशा त्याच्या 3 अवस्था आहे. तर काही भागामध्ये गांडूळाला गेचवे म्हणतात, काही भागामध्ये कडू म्हणतात, तर काही भागामध्ये वाळे म्हणतात, तर काही भागामध्ये भुनाग म्हणतात. अशा पद्धतीनं एकंदरीत आपणाला या गांडूळाची जी माहिती आहे तर ती आपण पाहिली. आता माहिती पाहिल्यानंतर आपण याचा उद्देश पाहू. उद्देशामध्ये गांडूळ खत, कंपोस्ट खत व हिरवळीचा खत तयार करण्याचा अभ्यास करणे हा आहे. तसंच वरील खते तयार करण्याची जी कार्यपद्धती लागते, कशा पद्धतीने हे कार्यपद्धती आपण केली पाहिजे याबद्दलची माहिती सुद्धा आपण थोडक्यात पाहणं आवश्यक असतं. म्हणून आपल्याला माहितीमध्ये गांडुळे, शेणखत, आता हे जे आहे हे साहित्यामध्ये गांडुळे, शेणखत, काडी कचरा, माती, आकारानुसार शेड, झारी आणि तयार हाऊ अशा पद्धतीचं
या ठिकाणी आपणाला साहित्य आवश्यक आहे, हे माहिती झालेलं आहे. या ठिकाणी साहित्य आहे, साहित्य. तर अशा पद्धतीचं आपणाला साहित्य लागतं. आता गांडूळ किंवा त्याला आपण वर्मी कंपोस्ट म्हणतो, गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट असे दोन शब्द जरी आले तरी गोंधळून जायचं नाही, कारण वर्मी म्हणजे गांडूळ, कंपोस्ट म्हणजे खत. गांडूळापासून तयार केलेला खत म्हणजे त्याला आपण वर्मी कंपोस्ट म्हणतो. परंतु त्याची व्याख्या जर पाहायची असेल तर गांडूळ खत म्हणजे ज्यात गांडूळाची विष्ठा असते. गांडूळ खत कशाला म्हणतात लक्ष द्या, गांडूळ खत मध्ये त्यात गांडूळाची विष्ठा, गांडूळांना दिलेलं खाद्य किंवा जे अन्न असेल ते अन्न आणि त्यामध्ये असलेले असंख्य जीवजीवाणू याचं मिश्रण म्हणजे गांडूळ खत होय. लक्षात आलं गांडूळ खत कशाला म्हणतात? गांडूळ खत म्हणजे ज्यात गांडूळाची निष्ठा, गांडूळाला दिलेलं खाद्य, त्यामध्ये असलेले असंख्य जीवजीवाणू, गांडूळाची अंडी या सर्वांचं मिश्रण म्हणजे गांडूळ खत होय. आता गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती आपण या ठिकाणी पाहू. तर गांडूळ खत तयार करण्याच्या मुख्य तीन पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे हौद पद्धत, ज्याला आपण टँक मेथड म्हणतो. काय म्हणतो? टँक मेथड म्हणतो. दुसरी पद्धत आहे खड्डा पद्धत, त्याला इंग्रजीमध्ये आपण पीट मेथड म्हणतो. आणि तिसरी पद्धत जी आहे ती म्हणजे बिछाना पद्धत, ज्याला आपण बेड मेथड म्हणतो. अशा पद्धतीनं गांडूळ खत तयार करण्याच्या या तीन पद्धती आहेत. आता आपल्याला आज हे मुख्य पहिली पद्धत पाहिजे, गांडूळ खत कशा पद्धतीनं तयार केला जातो याची जी पहिली पद्धत आहे ज्याला आपण हवत पद्धत किंवा टँक मेथड म्हणतो, तर ही पद्धत आपण पाहू. त्याची जी कृती पाहत असताना सुरुवातीला 10 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 3 फूट उंच अशा पद्धतीचा हौद किंवा एक खड्डा खोदून घ्यावा लागतो. किती याचा आकारमान? 10 बाय 5 बाय 3 फूट अशा पद्धतीचा खड्डा किंवा एक हौद तयार करायचा. आणि तो तयार केल्यानंतर त्या हौदाच्या तळाला म्हणजेच बुडाला जे विटाचे तुकडे असतात किंवा जो भरडा असतो, जाड वाळू असते, अशा पद्धतीनं टाकायला पाहिजे. आणि याचा थर दिल्यानंतर त्या थरावर 2 ते 3 इंच जाडीचा हा सिमेंट काँक्रीटचा थर द्यावा लागतो. हा सिमेंट काँक्रीटचा थर यासाठी देतात जेणेकरून गांडूळ हे जमिनीमध्ये जाणार नाही, हा त्याचा मुख्य उद्देश असतो. त्यानंतर जेव्हा तो थर देतो त्याला पाणी वगैरे टाकायला पाहिजे. तो पक्व झाल्यानंतर मग त्याच्या ज्या 4 बाजू असतात हौदाच्या, त्या 4 हौदाच्या बाजू काय करतात? विटेने बांधून घेत असतात. आता विटेने बांधून घेतल्यानंतर काय होतं? जे गांडूळ आहेत ते गांडूळ बाहेर पडू शकत नाही, त्याचं मुख्य कारण. तर अशा पद्धतीनं हे आपण तयार करतो. आणि हे सर्व हौद तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण आता वेगवेगळ्या पद्धतीचं जे साहित्य आहे आपल्याकडे गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणार, काळी कचरा असेल, गवत असेल किंवा अन्य कचरा असेल, तो कचरा त्या हौदाजवळ आणायचा, त्याचे लहान लहान 2 ते 3 इंचाचे तुकडे करायचे लहान लहान. ते तुकडे 7 ते 10 दिवस उन्हामध्ये ठेवायचे.
त्यामुळे काय होऊ शकतं, त्याच्यातली जी आर्द्रता आहे तर ती आर्द्रता हे निघून जाते आणि पर्यायाने त्यामध्ये असलेले जे हानिकारक जीवजीवाणू असतात अशा पद्धतीचे सर्व जीवजीवाणू हे सुद्धा नष्ट होतात, म्हणून ते उन्हात वाळवतात. आणि जेव्हा हे उन्हात वाळवलं त्यानंतर आता आपण आता या ठिकाणी पहिला थर आपण हा पहिला थर 10 ते 16 सेंटीमीटरचा असावा. त्यामध्ये काय आपल्याला वापरायचंय, हे सर्व तुकडे केलेले जे मटेरियल आहे आपल्याकडे रेडी मटेरियल ते आहे. आणि त्याचबरोबर या पहिल्या थरामध्ये काय आहे, तुकडे केलेले सर्व भाग आणि माती. अशा पद्धतीनं याचा आपल्याला हा पहिला थर द्यावा लागतो. मग हा पहिला थर दिल्यानंतर तो थर ओला केला पाहिजे. किती ओला केला पाहिजे, जेवढं आपण ते मटेरियल टाकलेलं आहे तर ते सर्व मटेरियल हे पूर्णपणे भिजेल तोपर्यंत त्याला ओलं करायचं. परंतु त्यामध्ये पाणी साचता कामा नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर आपण हा दुसरा थर देतो, तो थर 10 ते 18 सेंटीमीटर जाडीचा असावा. या थरामध्ये हा जो दुसरा थर आहे तर हा थर कसा आहे, 10 ते 18 सेंटीमीटर जाडीचा आहे. आणि या थरामध्ये काय टाकायचं आपल्याला, अर्धवट हा दुसरा थर आहे, त्यामध्ये शेणखत, अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ व त्यावर काय केलं पाहिजे, पाणी मारलं पाहिजे. आता याचा हा थर द्यायचा दुसरा थर. आणि हा दुसरा थर जेव्हा आपण देतो तेव्हा पाणी जसं पहिल्या थराला आपण मारलं किंवा ते थर वाला होईपर्यंत आपण पाणी मारलं तशाच पद्धतीनं या दुसऱ्या थराला सुद्धा पाणी मारावं. आणि हे पाणी मारणं झाल्यानंतर हा जो शेवटचा तिसरा थर आहे हा थर गांडुळाचा असावा. हा थर कशाचा असला पाहिजे, गांडुळाचा हा थर असला पाहिजे. आणि गांडुळाचा हा थर देत असताना यामध्ये एक विशेष अशा पद्धतीची काळजी घेणं आवश्यक आहे. ती काळजी म्हणजे 1 स्क्वायर फूट एवढ्या क्षेत्रफळाला, किती, 1 स्क्वायर फूट एवढ्या क्षेत्रफळाला 100 गांडूळ या प्रमाणात, जेवढं क्षेत्रफळ त्या हौदाचं होईल तेवढ्या प्रमाणे आपणाला गांडूळ आवश्यक असतात. आणि हा जो थर आहे तर तो थर गांडूळाचा अशा पद्धतीनं दिला जातो. आणि त्यानंतर त्याला सुद्धा काय करायला पाहिजे की थोडस ओलं करायला पाहिजे. याचं कारणच एक आहे की आपल्या लक्षात आलं पाहिजे की गांडूळ हा ओलावातच राहू शकतो, तो ओला ओलावा असेल तरच जिवंत राहू शकतो, अन्यथा तो जिवंत राहू शकत नाही, हे त्याचं मुख्य कारण आहे. परंतु या ठिकाणी हा पहिला थर आणि दुसरा थर 10 ते 16 10 ते 18 असंच काय घेतलं, तर ही आपली गरज जशा पद्धतीनं असते तशा पद्धतीनं आपल्याला जर हा खड्डा किंवा हा हौद जर मोठा जास्त प्रमाणात खत बनवायचा असेल गांडूळ खत, तर त्याची साईज आपल्याला वाढवावी लागते. असं याच्यात फिक्स आपल्याला कुठलीच गोष्ट म्हणता येत नाही. ज्या पद्धतीनं गरज असेल त्या पद्धतीनं तो खत बनवला जातो. म्हणजेच हा हौद जो आहे जी टँक पद्धत आपण वापरतो यामध्ये एक विशेष करून लक्ष ठेवा. त्यानंतर आता हे सर्व झालं, आता ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आपणाला असं लक्षात येईल की जेव्हा 45 दिवस होता तेव्हा हा गांडूळ खत पूर्णपणे तयार झाला असं लक्षात येईल. आता त्याचं लक्षणीय एक आहे, कसं लक्षण आहे, जेव्हा गांडूळ खत पूर्ण तयार झाला तेव्हा त्या गांडूळ खताच्या वरच्या भागावर किंवा त्याच्या पृष्ठभागावर आपणाला रेवाळ असे दाण्यासारखा भाग दिसतो असा. आणि त्यावरून आपल्या लक्षात येतं की हा गांडूळ खत
पूर्णपणे तयार झालेला आहे. जेव्हा हा गांडूळ खत पूर्णपणे तयार होईल तेव्हा तो गांडूळ खत तयार झाल्यानंतर 5 ते 6 दिवस त्याला पाणी मारायचं नाही, ज्यामुळे चिकूल होणार नाही. मग ते पाणी मारणं टाळायचं आणि हाऊल कोरडा पडल्यानंतर त्याच्यातला गांडूळ खत हा अलगद खोऱ्याने आणि टोपल्याच्या सहाय्याने घ्यायचा, जेणेकरून गांडुळाला सुद्धा त्रास होणार नाही किंवा गांडूळ मरणार नाही याची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे. आणि तो खत हा बाजूला एका सावलीमध्ये एक ढीग करा त्याचा, कारण उन्हात ठेवू नका, गांडूळ मरतील. सावलीमध्ये ढीग करा आणि सावलीमध्ये ढीग केल्यानंतर मोठ्या चाळणीने तो खत चाळून घ्या. खत चाळला असताना खत जो आहे तो मागे पडेल आणि गांडूळ जे आहे ते पुढे पडतील. मग पुढे पडलेले सर्व गांडूळ वेचा आणि परत आपल्याला दुसरा खत निर्मिती करण्यासाठी ते गांडूळ तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीनं हे गांडूळ खत तयार करण्याची जी टँक मेथड आहे किंवा हौद पद्धत आहे, तर अशा हौद पद्धतीमध्ये गांडूळ खत तयार केला जातो. आता ही झाली गांडूळ खत कसा तयार केला जातो त्याची पहिली मेथड. आता त्याच्याबद्दलचे काही गांडूळ खत तयार करताना घ्यावयाची काळजी आहे, आता काही काळजी घेतली पाहिजे. त्याच्यातलं पहिलं आहे की हौदावर ऊन पडणार नाही व पक्षी गांडूळ वर आलेले गांडूळ खाणार नाही, यासाठी त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, एक मांडव टाकला पाहिजे किंवा त्याला आपण शेड म्हणलेला आहे, तर तशा पद्धतीचा हा शेड असला पाहिजे जेणेकरून गांडूळाचं उन्हापासून पक्ष्यापासून हे संरक्षण होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यात, हौद नेहमी ओला राहील हे पाहिलं पाहिजे, कारण आपणाला माहीत आहे जर हौद ओला असेल तरच गांडूळ जिवंत राहतील, अन्यथा गांडूळ जिवंत राहणार नाही, यासाठी हा हौद नेहमी ओला असला पाहिजे. तिसरी याच्यातली गोष्ट, चांगल्या प्रजातीचे गांडुळे निवडा. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, तर ते आहे युडिनिस युजिनी, एक उदाहरण दिलं. तर जे आता मी सांगितलं याच्या अगोदर वेगवेगळ्या जाती, त्याच्यातली एक चांगली जात तुम्ही हा गांडूळ खत तयार करण्यासाठी निवडा. आणि जो चौथा मुद्दा आहे याच्यातला, तो म्हणजे हौद लीक होणार नाही हे पहा. म्हणूनच आपण हौदाचा जो तळाचा भाग आहे, तर तो तळाचा भाग हा सिमेंट कॉन्क्रीटने घट्ट बनवलेला आहे. त्या जर घट्ट नसेल, लीक असेल, तर आपण गांडूळ खत तयार करायला जाऊ आणि पूर्ण गांडूळ त्या हौदातून बाहेर निघून जातील, पर्यायानं वर्ष जरी झाले तरी गांडूळ खत तयार होणार नाही, हे फार महत्त्वाची काळजी आहे या ठिकाणी. तर असं एकंदरीत गांडूळ खत तयार करत असताना घ्यावयाची काळजी आहे. आणि याच्यातलं निरीक्षण, आता हे भरपूर निरीक्षण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर पहिलं निरीक्षण आहे हौदाचे आकारमान. आता तुम्हाला जेवढा हौद पूर्वी सांगितल्याप्रमाणे जेवढा खत तयार करायचा असेल तेवढ्या प्रमाणात हौदाची साईज वाढवा. हौदाची साईज हेच ठेवणं बंधनकारक नाही. म्हणून हौदाचे आकारमान हे किती चौरस फूट आहे, म्हणजे लांबी किती आहे, रुंदी किती आहे, उंची किती आहे, तर याचं पूर्ण चौरस फूट किंवा घनफुटामध्ये लिहा या ठिकाणी. आलं का लक्षात, चौरस फुटाऐवजी घनफुटामध्ये लिहा. घनफूट, कारण ज्यावेळेस लांबी रुंदी आणि उंची या तीन गोष्टी येतात तेव्हा त्या ठिकाणी घनफूट येत असतं, चौरस फूट येत नाही. चौरस फूट केव्हा येतं, जर लांबी आणि रुंदी असेल तर चौरस फूट येतं. म्हणून विशेष करून इथं लक्ष द्या थोडंसं, हौदाचं आकारमान हे घनफूट किती आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे जर केलं तर त्याचं घनफुटामध्ये तुम्हाला आकारमान मिळून जाईल.
दुसरी गोष्ट या ठिकाणी शेडसाठी वापरण्यात येणारे साहित्य, आता शेड आपण जो वरचा तयार केलेला कशासाठी शेड तयार केला, पक्ष्यापासून संरक्षण आणि उन्हापासून संरक्षण होण्यासाठी, तर तो शेड कशाचा आहे? तो शेड आपला पत्रे आहे का पालापाचोळा करून झोपडी केल्यासारखे केलेला आहे, काय असेल ते लिहा त्याच या ठिकाणी। तिसरा जो त्याच्यातला मुद्दा आहे तो म्हणजे पहिल्या थराची उंची, आता या ठिकाणी मी इंचामध्ये दिलेली आहे, आता इथं सेंटीमीटर मध्ये दिली मी आणि इकडे इंचामध्ये दिली, याचं कारण असं नाही की हे चुकून झालेलं आहे, मुद्दा म्हणून दिलेला आहे, कारण तुम्हाला तेवढं तरी काम असलं पाहिजे, किती सेंटीमीटरचा एक इंच होतो हे तरी समजलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी इंचा दिलेला आहे, हे लक्षात ठेवा विशेष करून। दुसऱ्या स्तराची उंची ती सुद्धा इंचामध्ये दिलेली आहे आणि तिसऱ्या थराची उंची सुद्धा तुम्हाला इंचामध्ये दिलेली आहे। आणि सहावा जो याच्यातला मुद्दा आहे तो म्हणजे वापरलेली गांडुळाची प्रजात, कोणत्या पद्धतीची प्रजात आपण हा खत तयार करण्यासाठी वापरली त्या प्रजातीचं नाव आपण त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या लक्षात येऊ शकेल की या प्रजातीमुळे आपल्याला गांडूळ खत हा किती दिवसामध्ये तयार झाला किंवा मिळाला। सातवा मुद्दा याच्यातला आहे एक वर्ग फुटाला वापरलेली गांडुळाची संख्या, आता इथं दिले, परंतु या ठिकाणी दुसराही प्रश्न पडू शकतो, तर ते सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे। जेव्हा आपण एक वर्ग फुटाला वापरलेली गांडूळ संख्या विचारतो तेव्हा पाच वर्ग फुटाला जर वापरलेली तर किती हे लक्षात ठेवायला काय हरकत नाही। त्यानंतर आता इथं वर्ग फूट एक थोडस इथं सांगतो तुम्हाला, आता इथं हाऊ 10 घनफूट हे लक्ष घ्या, आणि इथं वर्ग फूट, वर्ग फूट याच्यासाठी वापरलं के आपण ते असं बेड तयार केलेलं आहे आणि त्यासाठी वर्ग फूट लांबी आणि रुंदी एवढंच आपण त्याचा प्रत्येक ह्याचा धरायचा। खताची प्रत कशी आहे, आता खताची प्रत मध्यम आहे का चांगली आहे का उत्तम आहे, या तिन्ही पैकी कोणत्या प्रकारात हा खत मोडतो तर ते या ठिकाणी घ्यायचं। आणि नवा जो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे किंवा ते निरीक्षण म्हणजे लागवड खर्च एकूण रुपयामध्ये। आता हे सर्व तुम्हाला खत निर्मिती करण्यासाठी एकूण लागणारा खर्च म्हणजे शेडपासून गांडुळापासून ते मटेरियल आणणे ह्या सर्व गोष्टी यासाठी लागणारा एकूण खर्च किती रुपये लागले, आणि जेव्हा तो खत तयार केला तुम्ही तो खत जर विकला तर या एकूण खर्चापेक्षा जर जास्त पैसे तुम्हाला मिळाले असतील तर तुम्हाला नफा झाला, किंवा एकूण खर्चापेक्षा जर तुम्हाला कमी या गांडूळ खत विक्रीपासून पैसे मिळाले असतील तर तुम्हाला तोटा झाला असं समजायचं। म्हणून निव्वळ नफा, नफा झाला असेल तर इथं नफा लिहा रुपये लिहा, तोटा झाला असेल तोटा लिहा रुपये लिहा, अशा पद्धतीनं एकंदरीत हा गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या या सर्व बाबी आहेत, तर ते लक्षात ठेवायला पाहिजे। आता एक छोटीशी आकृती या ठिकाणी तुम्हाला दिली एक समजावं, तर हा हौद आहे, हा पहिला थर आहे, हा पहिला थर, या थरामध्ये काय साहित्य आपण वापरलं ते दिलेलं आहे पाहायचं, हा दुसरा थर आहे या ठिकाणी आपण काय वापरलं ते लिहायचं, आणि हा तिसरा थर आहे त्याच्यामध्ये काय वापरलं ते लिहायचं, आणि हा चौथा थर आहे, हा चौथा थर म्हणजे रिकामा असतो। आणि केव्हाही खत तयार करत असताना या हौदाचा जवळपास 1.5 फूट ते 1 फूट जागा हे मोकळी असली पाहिजे वर, त्याचं कारण एक आहे जर हौद तुम्ही काटोकाट भरला तर काय होऊ शकतं, ही गांडूळ याच्यातून बाहेर पडू शकतात, म्हणून ही गोष्ट विशेष करून लक्षात ठेवणं आवश्यक आहे।
तर असं एकंदरीत आपण गांडूळ खत तयार करण्याबाबतचा अभ्यास करणे अगदी हे सविस्तर पाहिलेलं आहे. करून घे पटकन.